नमस्कार आणि जय शिवराय। मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की आजकाल अनेक जण हे गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग किंवा फिरायला जातच असतात, परंतु त्यापैकी क्वचित काही लोकांना त्या गडाचा इतिहास किंवा त्या गडाची माहिती माहीत असते। तर याच छत्रपतींच्या अनमोल ठेवाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आजपासून माहिती किल्ल्यांची ही एक सिरीज घेऊन येत आहे। तर या सिरीजचा पहिला पाठ माहिती राजगडाची हा व्हिडिओ आपण बघत आहात। तर वेळ न दवडता या व्हिडिओला चालू करू। राजगड हा एक महत्त्वाचा डोंगरी किल्ला असून शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांची सुरुवातीची राजधानी राजगड या किल्ल्यावर होती। महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वेल्हे गावापासून आग्नेयेला साधारण 16 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे। राजगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची 1376 मीटर आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गुंजवणे या गावापासून पायवाट्याने गडावर जाता येते। या गावापासूनच राजगडाचा चढ सुरू होतो। ही वाट हत्ती, घोडे किंवा वाहन जातील इतकी रुंद आहे। गडाच्या उत्तरेला पद्मावती, आग्नेयेला सुवेळा आणि नैऋत्येला संजीवनी अशा 3 माळ्या असून एक बाल्यकिल्ला आहे। याचे तट आणि बुरुज अनेक ठिकाणी दुहेरी आहेत, त्यामुळे त्यांना चिलखती म्हटले जाते। किल्ल्यावर येण्यासाठी गुंजपा, पाली, आळू आणि काळेश्वरी असे 4 दरवाजे आणि 3 दिंड्या आहेत। पद्मावती माची ही बरीच मोठी असल्याने राजगडावरील मुख्य वस्ती याच माचीवर होती। तसेच सुवेळा, संजीवनी आणि बालेकिल्ला यावरही वस्ती होती। स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या कुटुंबासह बालेकिल्ल्यावर राहत असत। या गडावरची मुख्य देवता पद्मावती ही आहे। तिचे मंदिर पद्मावती माचीवर आहे। या तीनही माचा आणि बालेकिल्ल्यांवर गणेश, मारुती, ब्रह्मश्री, काळेश्वरी आणि भागीरथी यांची लहान मोठी मंदिरे आहेत। याशिवाय दारूखाना, दिवाणघर, राजवाडा आणि पागा या वस्तूही आहेत। प्रत्येक माचीवर पाण्याची व्यवस्था आहे। शिवाजी महाराजांनी अनेक गड ताब्यात घेताना त्यात मुरुमदेव हा गड ताब्यात घेतला, त्याला राजगड हे नाव दिले, तिथे आपली राजधानी वसवली। शिवाजी महाराजांची राजधानीच असल्यामुळे या किल्ल्यावर अनेक खलबत होऊन अनेक लढायांचे निर्णय आणि विजयोत्सव साजरे केले गेले। अशा रीतीने राजगड हा महत्त्वाचा इतिहासाचा साक्षीदार झाला।